प्रवासाचं तिकीट रद्द करण्यासाठीही द्यावी लागणार GST. प्रवाशांकडून संताप व्यक्त. आता लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांतील वातानुकूलित श्रेणीचं आरक्षित तिकीट रद्द केल्यावर प्रवाशांना GST लागू होणार आहे. म्हणजेच रिझर्वेशन तिकीट रद्द करताना रेल्वे काही टक्के रक्कम कापून घेते. त्या कापलेल्या रकमेवर आता GST चीही भर पडणार आहे. अर्थ मंत्रालयानं या संदर्भात परिपत्रकही काढलं आहे. त्यानुसार रेल्वेचं निश्चित केलेलं तिकीट रद्द करण्यासोबतच हॉटेलचं आरक्षण रद्द केल्यासही GST आकारलं जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. GST अर्थ मंत्रालयाकडून आकारण्यात येतो, जो फक्त AC आणि प्रथम श्रेणी तिकिटांवर लागू असेल. कोणते तिकीट रद्द केल्यावर किती GST द्यावे लागणार? भारतीय रेल्वेच्या तिकीट रद्द करण्याच्या नियमांनुसार कन्फर्म तिकीट रेल्वे निघण्याच्या 48 तासाच्या आत रद्द केलं जातं. त्यासाठी AC फर्स्ट क्लासवर 240 रुपये, AC Z टायरवर 200 रुपये, AC 3 टायर आणि चेअर कारवर 180 रुपये, स्लीपर क्लासवर 120 रुपये आणि द्वितीय श्रेणीवर 60 रुपये कॅन्सिलेशन चार्ज आकारला जातो. रेल्वे सुटण्याच्या 12 तासांपूर्वी तिकीटच रद्द केल्यास तिकिटाच्या दराच्या 25% शुल्क कॅन्सिलेशन चार्ज म्हणून आकारलं जातं. तर हीच बाब 4 तासांच्या आत घडल्यास तिकिटाच्या रकमेचा 50% भाग दंड स्वरूपात आकारला जातो. प्रतिनिधी शुभदा भिंगार दिवे, ब्युरो रिपोर्ट, MAR24 न्यूज, अहमदनगर.